हे आहे नाशिक जिल्ह्यातलं संसरी गाव, खासदार हेमंत गोडसे यांचं हे गाव। या गावाला राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आलेला मानाचा निर्मल ग्राम पुरस्कार परत करावा लागणार आहे। जिल्ह्यातलं हे एकमेव गाव नाही। 2002-03 पासून निर्मल ग्राम पुरस्कार लाभलेल्या 227 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 107 ग्रामपंचायतींना पुरस्कारासह रोख रक्कम परत करण्याची नोटीस आली आहे। कागदोपत्री गाव हागणदरी मुक्त दिसत असलं तरी प्रत्यक्षात तसं नसल्याचं केंद्र सरकारच्या पाहणीत उघड झालंय। ही गावं 2 ऑक्टोबर पूर्वी हागणदरी मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते, नाहीतर रोख रकमेसह पुरस्कार परत करावा लागणार होता। मात्र ही गावं हागणदारी मुक्त न झाल्यामुळे अखेर या कारवाईला सुरुवात झाली आहे। निर्मल ग्राम पुरस्कार असलेल्या ग्रामपंचायतीमधील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक शौचालय असावं किंवा प्रत्येक कुटुंब वैयक्तिक शौचालयाचा वापर करावा असं अपेक्षित आहे। असं असताना काही ग्रामपंचायतीमध्ये असं होत नाही, म्हणून त्यांना 26 जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिलाय। लोकसंख्येनुसार गावांना विकास कामाकरता 2-3 ते 5 लाखांचा निधी दिला जातो। जी कुटुंब शौचालय बांधतील त्यांना 12,000 रुपयांचं अनुदान मिळतं। तरीही 107 गावं हागणदरी मुक्त नाहीत। केंद्राचं सर्वेक्षण चुकीचं असल्याचं पंचायत समितीचे पदाधिकारी सांगतात। पर्सनली सर्वे करून प्रत्येकाच्या नावावरती जे काय कोणाच्या घरात नाही आहे त्यांना एक पर्सनली त्यांना देऊन टाकलेले आम्ही की 2 लोक तुम्हीच वापरत चाला ही शीट। अशा पद्धतीने टोटली आमचं गाव हागणदारी मुक्तच गाव आहे आमचं, आणि आम्ही ठामपणे सांगू शकतो। शासनाच्या याच्यात नावात बदल झाल्यामुळे तो पूर्ण हागणदारी मुक्त करायचा आहे। आम्हाला 11,000 टॉयलेट बांधायची होती, पैकी 3-4 हजार टॉयलेट आम्ही बांधलेले 3,500 ते 4,000 आणि उरलेले 7,500 आमचा प्रयत्न आहे। पुरस्कार प्राप्तीच्या वेळी गाव 80% हागणदारी मुक्त असलं तरी पुरस्कारास पात्र होत होतं, मात्र आता नव्या नियमानुसार गाव 100% हागणदरी मुक्त असणं गरजेचं आहे। त्यातच गावची लोकसंख्याही तेव्हाच्या तुलनेनं वाढली असल्यानं ही तफावत भरून काढायची कशी असा सवाल लोकप्रतिनिधींना पडलाय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।